नमस्कार, स्वागत है अपने वैशाली रेसिपी मराठी मध्ये। आजची आपली रेसिपी है चिकन पुलाव। तर त्याच्यासाठी मी इथे अर्धा किलो स्वच्छ चिकन धुवून घेतलेला आहे आणि अर्धा किलो तांदूळ घेतलेले। हा तांदूळ बासमती आहे, तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता। तर 10 मिनिटांपूर्वी हा तांदूळ मी भिजत ठेवलेला आहे। तर रेसिपीला सुरुवात करूया। टोप ठेवलेला आहे गरम करायला, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे। तेल चांगले गरम झाले आता याच्यामध्ये अख्खा मसाला बघा काय घेतलेला आहे। तो 2 स्टारफुल घेतलेले आहेत, 1 मोठी विलायची, 2 दालचिनीचे तुकडे, 6 जिरे घेतलेत 1 चमचा। 6 जिरे जर नसेल तर साधा जिरे वापरलं तरी चालेल। 7-8 लवंगा घेतलेले आहेत, 10-12 मिरे घेतलेले आहेत आणि 2 तेजपत्ते घेतलेले आहेत। हे सर्व मसाला आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। खड़े मसाले आपले भाजलेले आहेत, आता ह्याच्यामध्ये कांदा टाकूया। हा मोठा एक कांदा चिरून घेतलेला आहे। 2 कांदे सुद्धा तुम्ही वापरू शकता। इथं एक मोठा होता त्याच्यामुळे मी बारीक स्लाइस केलेला आहे। कांदा छान परतून घेऊया। कांदा भाजत आलेला आहे, आता ह्याच्यामध्ये 2 चमचे अद्रक लसूणची पेस्ट आणि 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। ते मिक्स करून घेऊया। गॅस मी हायेस्ट ठेवलेला आहे पूर्ण मसाला भाजण्यासाठी। एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे, हे पण मोठ्या आकाराचं टोमॅटो होतं। ते व्यवस्थित परतून घेऊया। 1 चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। धना पावडर 1 चमचा, कोथिंबीर, हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। मसाला परतलेला आहे, आता याच्यामध्ये चिकन टाकून घेऊया। ते मिक्स करूया व्यवस्थित असं। तर 2 चमचे फ्रेश दही वापरलेलं आहे, ते व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। 2 मिनिट ह्याला परतवून घेऊया आपण। अर्धा चमचा हळद, ते व्यवस्थित असं मिक्स करूया। त्याच्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ टाकूया। 20 मिनिटं बघा भिजले तांदूळ। तांदूळ टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। तर पाणी टाकूया, गरमच पाणी टाकायचं। आणि जेवढा आपण तांदूळ मोजून घेतलेलं होतं ना अर्धा किलो, तर एका भांड्यात ठेवायचं। एखाद्या टोपात त्याचं माप करायचं आणि मग ते एक टोप जर छोटा टोप जर असेल ना तांदूळ, तर तेवढंच पाणी ओतायचं। तेवढ्यात भात आपला छान शिजतो। तर त्याच्यावर झाकण ठेवूया। तर झाकण ठेवूया, गॅस एकदम मिडियम करायचा। मिडियम आचेवरच ह्याला तर शिजू देऊया। 15 मिनिट झालेले आहेत, झाकण काढूया। मस्तच आपला चिकन पुलाव तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता एकदम मोकळा मोकळा राईस झालेला आहे। गॅस बंद करते। खूपच छान झालेला आहे, एकदम सुट्टा सुट्टा राईस होतो। या पद्धतीनं तुम्ही करून नक्की बघा आणि चॅनलला आपल्या लाईक करा, शेअर करा आणि वैशाली रेसिपी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।